जीमेल ट्यूटोरियल मध्ये सर्वांचे स्वागत आहे. हॅलो एव्हरीवन, या व्हिडिओ मध्ये आपण एखादा ईमेल कसा सर्च करायचा ते बघणार आहोत. जर आपल्या इनबॉक्स मध्ये खूप सारे ईमेल असतील आणि महत्त्वाच्या वेळेस आपल्याला पर्टिक्युलर ईमेल लागणार असेल तर प्रत्येक वेळेस सगळे ईमेल चेक करणं शक्य नसतं. अशा वेळेस त्या ईमेल मधला एखादा महत्त्वाचा कीवर्ड, मग तो ईमेल कुणाकडून आलेला आहे, कुणाला आलेला आहे, त्याच्यामध्ये काय लेटर्स होते, त्याच्यामध्ये कोणते वर्ड्स होते, त्याची साईज किती होती, तो कुठल्या तारखेला आला होता, त्याला अटॅचमेंट होती की नाही, या सगळ्या गोष्टींचा यूज करून तुम्ही पर्टिक्युलर मेल सर्च करू शकता. फॉर एक्झाम्पल, या ठिकाणी वरच्या साईडला सर्च मेल हा टेक्स्ट बॉक्स तुम्हाला प्रोव्हाइड केलेला आहे. या ठिकाणी तुम्ही टाईप करू शकता. फॉर एक्झाम्पल, मी टेस्ट 3 टाईप केलं, एंटर केलं. तुम्ही बघू शकता सगळ्या मेलमधून टेस्ट 3 कीवर्ड असलेला ईमेल या ठिकाणी फिल्टर होऊन डिस्प्ले झालेला आहे. तशाच पद्धतीने मी दुसरा एखादा कीवर्ड टाकला, नोटीस 1, एंटर. तुम्ही बघू शकता नोटीस 1 हा कीवर्ड असलेला ईमेल फिल्टर होऊन वरती डिस्प्ले झालेला आहे. या ठिकाणी तुम्ही ईमेल सुद्धा टाकू शकता. फॉर एक्झाम्पल, मी जर kalyanilonde@gmail.com हा ईमेल टाकला तर या ईमेलवरून आलेले सगळे मेल फिल्टर होऊन मला डिस्प्ले झालेले आहेत. याच्या व्यतिरिक्त यापुढे एक शो सर्च ऑप्शन नावाचं बटन आहे, त्याच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्ही बघू शकता की या ठिकाणी फिल्ट्रेशनसाठी वेगवेगळे क्रायटेरिया आहे. फ्रॉम म्हणजे कुणाकडून ईमेल आलेला आहे, टू म्हणजे कुणाला सेंड केलेला आहे, सब्जेक्ट पर्टिक्युलर ईमेलचा सब्जेक्ट काय होता, हॅज दी वर्ड्स त्या ईमेलमध्ये कोणते वर्ड होते, डझंट हॅव त्या ईमेलमध्ये कोणते वर्ड्स नव्हते, त्याची साईज किती होती, डेट काय होती, कशामध्ये सर्च करायचं आहे. या ठिकाणी तुम्ही बघू शकता सर्चमध्ये ऑल मेल, इनबॉक्स, स्टार्ट, सेंट मेल, ड्राफ्ट, कोणत्या फोल्डरमध्ये तुम्हाला चेक करायचं आहे, त्याला अटॅचमेंट होती का नव्हती, त्याच्यामध्ये चॅटिंग इन्क्लुडेड होतं का नव्हतं, यापैकी कोणतेही क्रायटेरिया तुम्ही यूज करू शकता आणि सर्च करू शकता. या ठिकाणी मी हॅज अटॅचमेंट सिलेक्ट केलेलं, तर तुम्ही बघू शकता की माझ्या इनबॉक्समधल्या ज्या ईमेलला अटॅचमेंट होत्या ते ईमेल या ठिकाणी फिल्टर होऊन डिस्प्ले झालेले आहेत. अशा पद्धतीने तुम्हाला पाहिजे तसे मेल तुम्ही सर्च करू शकता, पाहिजे तो क्रायटेरिया तुम्ही या ठिकाणी यूज करू शकता. थँक्यू.